स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे। अंडलीज गोळी भावना, आज मी कोणाकडे गेलो होतो विचारलं नाहीस? दीक्षितांकडे गेलो होतात ना? हो, अवंतिका। अगं थांब ना। का काही सांगायचं आहे का? सांगायचं तर आहेच आहे। मी आज त्यांच्याशी बोललो। कशाबद्दल? आता मुद्दाम गेलो होतो म्हणजे आणखीन कशाविषयी बोलणार? मी त्यांच्या समोर प्रस्ताव मांडला। निखिल आणि अवंतिकाच्या लग्नाचा? अगदी बरोबर म्हटलं। झालं ते झालं, होऊन गेलं। आता त्या दोघांच्या समोर त्यांचं अख्खं आयुष्य पडलेलं। ते उरलेलं आयुष्य तरी त्या दोघांना सुखाने जगू दे। तुम्हाला खात्री आहे दोघं सुखी होतील का याची? अगदी 100% खात्री आहे। दोघं आहेत तशी एकमेकांना अनुरूप। मग दीक्षित काय म्हणाले? खुश झाले। मला तर काय वाटत नाही त्यात काय आक्षेप घेण्यासारखं काय असं। तर दोघांनी खूप सोसलंय, एकमेकांना समजून घेतील, धीर देतील, आधार देतील। मला बघितल्यानंतर दीक्षित चकित झाले, म्हणाले पूर्वा पूर्वा अगं दारातच काय उभी राहिलीस? अगं मी तुझ्यासाठी सफरजन कापून ठेवलं होतं, खाल्लंस का? हो खाल्लं। आज दोघं तुम्ही पर्वतीला जाणार होतात? हो, जाऊन आले की दोघं जण? हो, मीच त्यांना म्हटलं पुण्यात आलात तर पर्वतीला जाऊन या। पुण्यात येऊन पर्वती पाहिली नाही तर लोक वेड्यात काढतील। अगं पर्वती म्हणजे पुण्याचं भूषण। आई बहुतेक मला अमोल बोलवत आहे। डिक्शनरी आणायला गेली होतीस ना, दादा नाही भेटले का? काय झालं पूर्वा? आता दादांकडे गेलो होतो तेव्हा आई आणि दादांचं बोलणं चाललं होतं। आपल्याविषयी? निखिलच्या लग्नाविषयी। अवंतिकाशी
दादा स्वतःच आज दीक्षितांकडे या विषयी बोलायला गेले होते. मी जेव्हा दादांच्या खोलीत गेले तेव्हा आई आणि दादा ह्याच विषयावर बोलत होते. मला बघितल्यावर दोघही गप्प झाले. दादाने तर विषयच बदलला. तिला काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न. त्याचा अर्थ असा नाही की त्याने अवंतिकाशी लग्नच करावं. माझ्यामुळं सगळ्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. याचा कुणीही असा अर्थ घेऊ नये की या लग्नाला मी सुद्धा सहमत आहे. तब्येत बरी ना तुझी? नाही सकाळी फिरायला आले नाही. यावसच वाटलं नाही. रात्रभर झोप आली नाही की सकाळी फ्रेश कसं वाटेल. म्हणजे रात्रभर तू जागी होतीस? हो विचार करत होते. कसला? तुम्ही दीक्षितांच्याकडे अवंतिकाच्या आणि निखिलच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेलात हे मला अजिबात मान्य नाही. म्हणजे रात्रभर विचार करून या कन्क्लुजनवर पोहोचलीस? हो. मला एक सांग की तू रात्रभर जागून नेमका कोणाचा विचार केलास? हा काय प्रश्न झाला का? मला वाटतं या टॉपिकवर आपण बराच वेळ बोलून झालो. आता आपण विचार करायचा तो फक्त निखिलच्या भवितव्याचा आणि त्याच्या आयुष्यात. हो आई आहे मी त्याची. हा म्हणजे त्याच्या आयुष्याचा एक भाग आणि तोही स्वतंत्र नाही. त्याची आई झालीस त्याआधी तू शोभनाची मोठी बहीण होतीस आहेस. आणि म्हणूनच माझ्या बहिणीच्या मुलाशी घटस्फोट घेऊन माझ्या मुलाशी लग्न करणं कसं वाटत? हा विचार भुरसटलेला वाटतो. घटना अपरिहार्य. आता निखिलनं आयुष्यात इतके धोके पचवल्यानंतर आयुष्यात त्याला समजून घेणारा जोडीदार कायमस्वरूपी मिळणं ही त्याच्या आयुष्याची गरज आहे. अहो पण अगं कोल्हापुरात निखिलला आपला मुलगा म्हणून ओळखत होते आणि इथं आपल्याला निखिलचे आई वडील म्हणून ओळखतो. म्हणून स्वतःला लवचिक ठेवणं आवश्यक. अहो पण व्यक्ती म्हणून मला माझी काही स्वतंत्र मत असतील की नाही? नक्कीच. मी म्हणतो ती तशी असायलाच हवी. पण निखिलचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेव. तेरावं झाल्यावर जाणार म्हणाले होते सदा मामा. निघायचं नावच घेत नाहीये. कसे निघणार? अजून बऱ्याच गोष्टींचा सूक्ष्ममोक्ष लावायचा ना त्यांना. ते दुःख राहिलं बाजूला. ह्यांचं काहीतरी वेगळंच चालू असत. अण्णा मामा आणि ह्यांच्यात केवढा फरक आहे रे. अनिका अण्णा मामांची तब्येत ठीक नाहीये म्हणून नाही तर केव्हाच त्यांच्या कानावर घालणार होतो मी. चांगला झापला असता सदा मामा. विल गहाळ झालं ही वस्तुस्थिती आहे आणि मागे आईने मला ह्या विल बद्दल सांगितलं होतं तेव्हा कुठेही सदा मामाचा उल्लेख केल्याचं मला तरी आठवत नाही. आणि अनिताला जे काही द्यायचंय ते देऊ आपण. अण्णा कशाला घाई लागली? आणि यालाही दिलं असतं ग. पण आयुष्य गेले फुकटेपणा कर. अंगात धमक असून सुद्धा काही करायची इच्छाच नाही या माणसाची. मोठ्यांबद्दल असं बोलू नये पण कसे वागतात रे ते. वेळोवेळी ते खाकरडं असारा करून ठेवलं गलिच्छपणा आहे नुसता. मला अजिबात आवडत नाहीये पण काही बोलू सुद्धा शकत नाही त्यांना. अरे अनिता. अग मुले शाळेत जायच्या वेळेस कशी काय आलीस? का माझं येणं आवडलं नाही? काय बोलतेस अनिता? आहे आहेत ना. गेले नाही तसे राहणारही नाही. आणि तर तू आलीस मी काय म्हणतो अविनाश. एक कोरट कचेऱ्या करत बसण्यापेक्षा सुद्धा
ज्यांच्या ज्यांच्या नावावर जे जे पैसे आहेत ते तू देऊन टाकावीस. म्हणजे मी काय म्हणतोय आपापसात सगळं मिटलेलं बरं. नाही इंदू तर मला म्हणत होती की तुझ्या नावावर नक्की पैसे आहे. पैसे 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 झाले का तुम्हाला सडा मामा? किती चिडतोयस रे अविनाश तू. अरे व्यवहार म्हणजे व्यवहार. हे अनिता अगं तू गप्प का? जे काही तुझ्या मनात आहे ते बोलून टाक. एक मिनिट सदा. 13 झालेलं आहे. तुमचं सांत्वन पोचलं. आता तुम्ही जाऊ शकता प्लीज. पाहिलं सांगितलं हा मला घराबाहेर काढायला लागलाय. मी जर हा विषय काढला तर मलाही घराबाहेर काढणार तू? असं काय बोलतेस तू? ठीक आहे. असं काही होण्यापेक्षा मीच जातो. अनिता. अरे अहो तुम्हाला ती बापटांची मुलगी माहिती आहे ना शरयू? कोण ग ती? बघा ज्या बायका विशेष काहीतरी करतात त्यांची टीव्हीवर मुलाखत वगैरे काहीतरी घेते. अस्मिता नावाचा कार्यक्रम आहे बघा. मी बघितला तो कार्यक्रम. चांगला कार्यक्रम असतो. तुम्हाला माहितीये काल ती फूड स्टॉल वर आली होती शूटिंग साठी. परवा घरी येते माझी मुलाखत घ्यायला. काय सांगतेस काय तू? तू काय केलंस एवढं त्या स्टॉल वर? असं काय करता स्टॉल चालवते म्हणजे काही विशेष नाही का करत? काय त्यात काय विशेष आहे? घरी करतेस ते पदार्थ तिथे कर. त्यात काय एवढं इंटरव्ह्यू घेणार का? तुला सांगतो सावध रा. बापट ना म्हणजे तापट बापटची मुलगी. तापट बापट ना एक नंबरचा खादाळ आहे. तो आता इंटरव्ह्यू घेतला तुझा मी तो येता तुझ्या स्टॉल वर पुखे जोडणार. बघ वाटलंच होतं तुम्ही असंच म्हणणार. आणि तुम्ही म्हणता ते सुद्धा बरोबरच आहे. पुण्यात 100 बायका असतील अशा स्टॉल चालवणार. त्यात काय एवढं विशेष? जाऊ देत ना मी कळवून टाकते त्या शरवीला. येऊ नको मुलाखत वगैरे घ्यायला. काही सुलभा. ए सुलभा जरा ये ना इकडे. मी काय म्हणतो मी आज जरा कॉलेजमध्ये लवकर येतो. आपण त्या ह्याच्यात जाऊया. ते नवीन दुकान कुठलं उघडलंय का चंदेरी का सोनेरी काय? काय त्या दुकानाचं काय? नाही तिथून तुझ्यासाठी एक नवीन साडी घेऊया. इंटरव्ह्यू घेताना नवीन साडी पाहिजे. टीव्हीवर छान दिसेल तुला. कशाला हवी साडी? काय मोठं अगदी विशेष केलंय? 100 बायका बाहेरचे करतात त्याच्यातच मी एक करते. घरात करते तेच बाहेर करते. त्यात काय? ओ ओ ओ बस जरा इथे. कशी गे तू? इतकी वर्ष झाली लग्नाला आपल्याला. तुझी गंमत केलेली. तुला चिडवलेलं. तुझी फिरती घेतली. काय हो तुम्ही सुद्धा? चिडलीस की छान दिसतेस. म्हणून चिडवतो आपला. घेऊया साडी घेऊया. हे बघ पूर्वा या डब्यात मेथीचे लाडू दिलेत. आठवणींनी रोज सकाळी दोघांनी खायचे. थंडी आहे ना सध्या. पूर्वा तुम्ही आल्यावर घर कसं भरल्यासारखं वाटत होतं ग. आणखीन 2 राहायला असतात तर? आई खूप इच्छा होती हो पण अमोलची पण कामं आहेत ना तिकडे. हे बघ आता त्या घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे सांभाळणे. आणि मला सांगा विशेष काय घडणार आहे? नाही तुझं लग्न वगैरे. आता तसा काही विचार केलायस की नाही? या वर्षी लग्न व्हायलाच हवं बरं का? त्याचं तो ठरविल ना. नाही नाही निखिलसाठी आपणच चांगली मुलगी शोधूया. आणि निखिलचं लग्न अगदी जोरदार करायचं. काळजी घे. तुम्ही पोहोचल्यावर फोन करा बरं. हो नक्की करेन. अच्छा मला पण टाकू ना प्लॅन. बस बस सावकाश. विमा तुला माझे ज्योतिषी कसा हातावरच्या रेषा बघून तुमच्या आयुष्याचा आराखडा सांगतो तसा आहे हाताने. हा आहे आपल्या लँडचा डिझाईन आणि ह्याप्रमाणे उभी राहणारी आपली इमारत. खरंच ज्योतिषी आपल्या हातावरच्या रेषा बघतो आणि सांगतो तुमच्या नशिबात राजवाडा आहे. पण तो राजवाडा आपल्यालाच बांधावा लागतो ना शेवटी. अगं राजवाडा काय? आपल्या मेहनतीने आपण एक साधं खोपटं जरी उभं करू शकलो ना तरी सुद्धा त्यासारखी समाधानाची गोष्ट नाही.
सलील बाबा तुला हेच समजावण्याचा प्रयत्न करत होते. दादर मी तुला तेच सांगत होते. मी जेव्हा तुझ्या बाबांचं पुस्तक वाचलं ना तेव्हा मला सगळं जाणवलं. आता आपल्या दोघांच्या आयुष्याची दिशा आपल्यालाच ठरवायची, आपली रेषा आपल्यालाच आखायची आणि तू ही आखलीस. खरंच मला सुद्धा आता तुझ्यासारखीच माझ्या आईबाबांची खूप आठवण येते. वाटतं की आताच त्यांच्याकडे जावं, त्यांच्या पायावरती डोकं ठेवावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. हे जे मधलं वाढत जाणारं अंतर आहे ना ते एका क्षणात सगळं खोडून टाकलं. भूमिपूजनाला सुद्धा जर त्यांना आपण श्रीयुत सलील दीक्षित स्वप्नात बाहेर या. काम माहित आहेत का केवढी शिल्लक आहेत? भूमिपूजनाची तयारी करायची आहे ना? आणि काय रे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करायचं आपण? मनोरमाबाईंच्या हस्ते करूया. आईच्या हस्ते? हो काय हरकत आहे. निखिल अरे टीव्ही बघतोयस. अरे हे गेले पूर्वा वगैरे अमोल. हो पण तू होतीस कुठे? मी गेलेले बाहेर. पण मला नव्हतं माहिती इतक्या लवकर जातील ते. खर तर आम्हालाही वाटलं नव्हतं. लुक व्हॉट आय बॉट फॉर यू. माझ्यासाठी? येस बघ तर उघडून. ओके बघूया. त्रास होतोय डोळ्यांना. तुला आवडलं नाही तू घालणार नाहीस की काय? म्हणून तुला माहितीये ना हे असले कपडे मी नाही घालत ग. अरे घालून बघ तुला नक्की चांगलं दिसेल. हे असले कपडे मी नाही घालत ग. ठीक आहे नको घालूस फेकून दे कुठे तरी. अगं पण म्हणू अभी थँक्स. थँक्स? अगं म्हणजे तू आलीस, तू तुझा अमूल्य वेळ माझ्यासाठी खर्ची घातलास म्हणून थँक्स. वा वा हे काय असलं पण. अगं आपण किती दिवसांनी भेटतोय याची कल्पना आहे का तुला? खरंच अनिश. अरे पण मला सारखं वाटायचं की तू बिझी असशील, कशाला तुला उगीच त्रास द्यायचा. वा अगं निदान फोन करून कन्फर्म तरी करायचं ना की मी बिझी आहे की नाही. सॉरी सर. अरे पण आमच्या घरी पण अशा काही गोष्टी चालू होत्या ना की अभी मला एकदा वाटलं होतं की तुला फोन करावा पण मग मला असं वाटलं की काय वाटलं नको जाऊ दे ना. एक मिनिट एक मिनिट काय प्रॉब्लेम काय आहे असं काय वागतोस तू? मला वाटलं तुला माझी गरज आहे की नाही. अनिश अरे काय बोलतोयस तू? आय ऑलवेज नीडेड युअर सपोर्ट अँड आय ऑलवेज विल. एक दोन वेळा तुला फोन केला होता तेव्हा तू अशी बोललीस माझ्याशी. खरच अनिश खरच जर मी काही असं कर्टली बोलले असेल ना तुझ्याशी तर आय एम रिअली सॉरी. नाही ग तसं नाही पण अरे हल्ली हल्ली मला काय होतं तेच लक्षातच येत नाही. अशी फटकन मी काहीतरी बोलून जाते आणि it's wrong on my part. खरंच आय मस्ट कंट्रोल माय सेल्फ. आय एम रिअली सॉरी. बघ तुला एवढंसं सांगितलं तर तू लगेच मनाला लावून घेतलंस. अरे पण तू बोलला नसता असता तुझा गैरसमज तसाच राहिला असता ना. अनिश खरंच इतकं सगळं घडून गेलंय आपल्या आयुष्यात पण एकमेकांसाठी आपण तेच आहोत तसेच आहोत. तुला अगदी खरं सांगू वी ऑल नीड अ ब्रेक. ऑल? हो आशु सुरुची उर्मिला शैलेश तू मी ऑल ऑफ अस. अभी अभी तुला आठवत आहे आपण एकदा पिकनिकला गेलो होतो काय धमाल केली होती? हो. आणि नंतर निघताना आम्ही तुला प्रपोज केलं म्हणून तू चिडली होतीस. अनिश पण अभी
तुला असं नाही वाटत की आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून पिकनिकला गेलं पाहिजे? ए ग्रेट आयडिया, खरंच जाऊया का? मी सगळ्यांना फोन करते, सगळे येतील. पण मी एकासाठी वर येईन. कुठच्या? परत मला प्रपोज करायचं नाहीये.